आता वेळ झालेला आहे, जवळजवळ मला वाटतं 11:30 झालेला, त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही. बुवा काय जास्त बोलत नाही, थोडक्यात बोलते आणि बुवांकडे जाते, कारण खरा मनोरंजनकडे आहे. त्यांनी सांगितलं की प्लास्टिकचे खुर्चे नाही ठेवला असते परळ आला, नाही तुमचा खर्चात घातला नसतो. ते नाचतं पिचतं भारी आणि भजन रसिकांना थांबवून ठेवण्याची जर क्षमता कोणत असेल तर ते आमचे श्रीकांत शिक्षक बुवा, त्यांच्यासाठी टाळ्या झाल्याच पाहिजे. नाड गणपती सोळा. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विनोद चव्हाण बुवा, संगीत रत्न विनोद चव्हाण बुवा, त्यांच्या पाठोपाठ जर आता पावलावर पाऊल टाकून जर कोण असतील संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तर ते आमचे अरुण घाडी बुवा, त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या झाल्याच पाहिजे. जे आहे ते आहे, चांगला माझा चांगला सांगण्याची सवय आहे. माझं फक्त तुम्ही बुवा डायरेक्ट किती माझ्या काळजात घरे पडले, खुर्चीवर बसलो की उभो तो कळत नाही असं म्हटल्यानंतर. आजपर्यंत माका असा माहिती होता की खुर्ची बसा खांत, उभो खुर्ची कोण देत नाही, पण तू असं बोललं उभो खुर्ची राखी बसलो तो अगदीच माझ्या बालवाडीतलं पोर केलं असेल. हे बाबा मेलंय कारमानच मेलंय निसुर वाट तरी नशी भगीत बिगीत लावलेलो आता इचारा म्हणून नाही सांगितलं. त्या माणसाचा विषय वेगळाच आहे. 8 वर्ष त्यांनी खायची गाडी चालवला ना ती माहिती आहे ना. आता किट गेला तर सोडून द्यावा गाडीच, त्यामुळे बदललं. पण भारी माणूस नाथपुळा गणपतीपुळा तुमच्या म्हणण्याला तुम्हा मी नाव ठेवणार नाही, कारण एवढं जबरदस्त नोटेशन आणि आमचे सन्माननीय विनीत धुरी वाजवायला म्हटल्यानंतर नाथपुळा गणपतीपुळा जबरदस्त. कारण तुमच्याकडनं आम्ही काहीतरी शिकत असतात बरोबर ना. फक्त एकच गोष्ट खटाखली, एवढं जबरदस्त नोटेशन झालं तुमचा की जनावरं पण ऐकवतील होय नाही ते घनशील होतो ना. मी बोलत नाही, जर समोर दिसला तर सांगतो. या ठिकाणी बरेच चाहते वर्ग त्याचप्रमाणे या ठिकाणी विक्रांत स्पोर्ट धर्मवाडी आणि खरोखरच आज अभिमान वाटतो सांगताना की आई वडिलांनी जन्म दिलेल्याचा सार्थक झाला असं म्हणतात ना, तर आज वाटलं की पहिलीच माळ माका सुपाऱ्यांची घालण्यात येते. कारण बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात फिरले पण पैसे बिसे आणि का आपलं फुला बिलांचा असलं तर पण सुपारीचे माळ कोणी दिलेले नाही. पण आज नाद फुला तुमका कधी इसराचय नाही, अगदी मेल्यावर सुद्धा तुमका इसराचय नाही मी, पण सुपारी दिलास पहिलं वय बघूच नको. आता आपली एक एक काढली की सुटला, माळीतले दोन सोडवले की कळी रे बारी ये माळ बघ रे. लोक पैशांची माळे सोडतोच, माका सुपारीचे माळे मिळाले या माझं नशीब. आणि विक्रांत स्पोर्ट धर्मवाडी हे पोरगे इतके चाहते आहेत, म्हणजे मी अभिमानाने किती सांगते की मे महिन्यात 18 वेळा पाठोपाठ एक मे ते 18 मे पर्यंत 18 दिवस पैशांच्या, म्हणजे हा पैशांचा हार जिथे कुठे बाहेर माझी असेल तिथे जाऊन 18 वेळा पाठोपाठ त्याने हा लक्ष्मीहार माझ्या जाऊन गळ्यात घातलेली. खरोखरच विक्रांत स्फोट धन्यवाडी या पोरग्यानंतर मी कधीच विसरणार नाही. बोल वैभववाडीमध्ये यांच्या गाडी होती आणि त्या असं ठिकाण होतं की त्या ते चुकले आणि 2 वाजता जाऊन माझ्या गळ्यात बुवा सकाळी माळ घातल्याने समीर कदम बुवा माझ्या जोडीला होते. म्हणजे ते काय त्यांचा इतक्या माझा प्रेम हा माझ्यावर काय माका माहित नाही. पण काय शेवटी प्रत्येकाचं आता अरुण घाडी बुवांचे सुद्धा चाहते असणार,
श्रीकांत शिरसाटवांचे पण असणार, पण या सांगण्याची वेळ किती आली तर आज मी माझ्या देवघरात आणि या सांगताना मला अभिमान वाटतो. आई वडिलांनी जन्म दिलेल्याचा सार्थक झाला भाऊ. त्यामुळे प्रत्येकाने तरुण वर्गासाठी सांगते, प्रत्येक जण बारी ऐकण्यासाठी टू व्हीलर घेऊन जातात. या सगळ्यात महत्वाचं सांगते आणि मग काय तर थोडा बोलते आणि भजन चालू करते. पण या प्रत्येक तरुणांना लक्षात ठेवा, बारी ऐकून जाताना कदाचित 10 वाजता बारी असत तर 10:30 वाजता पोचलास तरी चालत, पण जाताना सावकाश जा. कारण आज अशी परिस्थिती झाली, कालही भाऊ आमची बारी होती गुंडू सावंतभाऊने आमची, आणि त्यांच्या कोरस मंडळीतील मकरंद सावंत माहिती आहे, त्यांच्या शेजारचा 17 वर्षाचा मुलगा भाऊ काल ऍक्सिडेंट मध्ये गेला. त्याची म्हणजे वय नव्हतं भाऊ त्याच, ते 17 वर्ष हा कोरस. त्यामुळे इतकी भयानक परिस्थिती तरुण वर्गासाठी माझी कळकळीची विनंती की कुठेही जाताना अर्धा तास लेट झालात तरी चालेल, पण सावकाश जा. कारण तो मुलगा काल गेला, त्याच्या आई वडिलांचं बुवा काय झालं असेल विचार करा. इतके वाढवतात आणि आम्ही कसला न विचार करता गाडी मिळाली की कसेही चलतो काही करतो. म्हणून तरुण वर्गासाठी माझी कळकळीची विनंती की अर्धा तास उशिरा जा, पण सावकाशच्या आपल्या आई वडिलांसाठी तरी तुम्ही हे लक्षात घ्या. आणि याच्यातल्या एकान जरी ह्या ऐकल्यान तरी या पाठतरीवर येऊन भजन केलेल्याचा सार्थक झाला. त्या तरुण वर्गाने प्रत्येकाने लक्षात ठेवा. बाकी काय मनोरंजन तुमचा होणाराचा बुवाने सांगितलं नाही की आपण किती काय पैसे माळी सुपारे किती खाले तरी महिनोभर माका पुरतील, पुढे माका ते घेऊ कसं होय ना. मरेपर्यंत काय पुरलेला नाही, शेवटी शिल्लक राहणार हरिनाम. जन्म गेलो तरी तो हरिनाम, आणि त्याला नेताना सुद्धा मग राम नाम शक्य. त्याराव्यात सुद्धा म्हणजे सगळ्यात तर मग भजन, भजनाशिवाय पर्याय नाही. आता एक वेळ तिघांचा जाम तुम्ही युट्यूब वाल्यान का चान्सच अक्षय तुमचा हेडिंग बिडिंग भारीच टाकतं बुवाते. अरुण गाडी बुवांनी संगीताच्या बाबतीत पेटवलं. म्हणजे ते सांगते शिक्षक उद्याने नाचले हेडिंग अशी टाकतात ना जबरदस्त की तर बघूनच बघितलंच तर काय टाकल्याने घासले. म्हणजे ते लोक बघतात काही घासलेला तर दिसत नाही, पण हेडिंग तरी बघतात कसा काय घासलेला तर काय घासलेला दिसलेला नाही. म्हणजे कमाला तुमची सगळी हेडिंग टाकण्याची, आणि मग व्ह्यू वाढतच नाही घासले म्हटल्यानंतर. भारी आहे बुवा, बरा आंघोळ बिंगोळ केला सफेली आंघोळ तुम्ही उठणार काम महत्वाचा. पुढे दिवाळी पुढे भाऊबीज पाडवो बिरू पुढे डोलो, पण पहिल्यान उठणा लावचा लागता. कसला उठण्याचा गाणा जोक्स करू नका. उठण्यात अजून श्लोक नाही लागलो आणि उठण्याचं गाणं म्हणून सांगतो मी माणसात आणता. प्रारंभी विनंती करू गणपती, प्रारंभी
करूपी विनंती करू गणपती विद्यादया सागरा विद्यादया सागरा अज्ञान तो हरोनी बुद्धि मती रे अज्ञान तो हरोनी बुद्धि मती रे आराध्य मोरेश्वरा आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुख वधे चिंता क्लेश दरिद्र दुःख वघे देशांतरा पाठवी हे रम्मा गणनायका गजमुखा हे रम्मा गणनायका गजमुखा बहु दोषी भक्ता बहु दोषी भक्ता बहु दोषी भक्ता बहु श्री गणेश कणेरकर यांच्या स्मरणार्थ सुंदर परब यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्या ठिकाणी भोजनाला सुरुवात करतो. कारण अजून भोजनाची सुरुवात व्हायची बऱ्याच काय रोडलेले रोगांसाठी भजनाची सुरुवात भजन या रूपाने करूया. मनोरंजन 100% तुमचं होणार आहे. या ठिकाणी गोवा मंडळासाठी तुम्ही सांगितलं. खरोखरच मी दरवर्षी सांगतो की यांची एकी जी आहे ती अशीच एकी कायम राहू दे अशी त्या महालक्ष्मी
लिंगेश्वर बस्ती आकाराच्या चरणी प्रार्थना करतो की अशीच एकी तुमची कायम राहूदेणी याच्यापेक्षा मोठे कार्यक्रम या स्टेजवर तुमच्या आतून घडू दे. कारण मला वाटतं या ठिकाणी 5वी 6वी वेळ डोळा या स्टेजवर असेल मी, त्यामुळे कायम मी काय सगळे मित्रच आहेत, रामा पालकर वगैरे सगळे माझे मित्रच आहेत, त्यामुळे अशीच. आणि एक गोष्ट किंवा फक्त यावर्षी जरा आमचे मित्र विनायक पवार मी आता त्यांना बघून आलो, त्यांचा ऍक्सिडेंट थोडक्यात झाला आणि त्यांचा पायाचा जरा प्रॉब्लेम झालेला आहे आणि आता आपण जेवण गोवा केलं ते मला वाटतं त्यांच्या थ्रू होतोय होय ना जेवणाचा कार्यक्रम. म्हणजे एवढं असून ते या ठिकाणी येऊ शकले ना, म्हणजे तेच सांगतो मी ह्या गाड्यांमुळे काय प्रॉब्लेम व्हायला लागले. त्यांचा लवकरात लवकर पाय बरा होती अशी त्या सत्यनारायणाच्या चरणी प्रार्थना करतो. मी या ठिकाणी भजनाची सुरुवात करतो. Thank you.
काही